नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। 2024 महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होतील आणि त्यापूर्वी देशात लोकसभा निवडणुकाही होतील, मात्र याची रंगीत तालीम सध्या महाराष्ट्रात होत आहे। नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विविध ठिकाणी झालेल्या 5 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आणि त्या पाठोपाठ होत असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका। काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपला केवळ एक जागा मिळाली आणि इतर ठिकाणी दारुण पराभव स्वीकारावा लागला। हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला नसेल तर नवलच। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कसबा आणि चिंचवड जिंकायचंच असा चंग भाजपनं बांधलाय। अर्थात प्रत्येक पक्ष निवडणूक लढवतो ती जिंकण्यासाठीच, आणि याचसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात विशेष लक्ष देऊन आहेत। त्यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते देखील लक्ष देऊन आहेत। मात्र कसबा विधानसभेचा विचार केला तर भाजपचे दोन महत्त्वाचे नेते अजूनही या पोटनिवडणुकीच्या एकूण प्रक्रियेत कुठे दिसले नाहीत। हे दोन महत्त्वाचे नेते कोण आहेत, ते का आतापर्यंत दिसले नाहीत, यामागची कारणं काय आहेत, हेच आज आपण समजून घेऊया। भाजपचे हे दोन महत्त्वाचे नेते म्हणजे भाजपचे विद्यमान खासदार गिरीश बापट आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे। गिरीश बापट आणि संजय काकडे यांची पुणे शहरावरील पकड किती जबरदस्त आहे याची जाणीव आपल्याला गेल्या काही निवडणुकांचा अभ्यास केला तर होईलच। मात्र असं असताना कसबा किंवा चिंचवड विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून पुढे उमेदवारी जाहीर होणं, उमेदवारांनी फॉर्म भरणं, प्रचार रॅली काढणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना कुठे गिरीश बापट दिसले ना कुठे संजय काकडे। ज्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे त्याच विधानसभेतून गिरीश बापट तब्बल 5 वेळा निवडून आले आहेत। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील गिरीश बापट याच मतदारसंघाचे आमदार होते। तर भाजप नेते असलेले संजय काकडे हे प्रसिद्ध उद्योजक आहेत। ते राज्यसभेवरही खासदार म्हणून निवडून गेले होते। विविध क्षेत्रात संजय काकडे यांचं मोठं प्रस्थ आहे। तेही या निवडणुकीत कुठे फिरकले नाहीत किंवा आत्तापर्यंत तरी दिसले नाहीत। त्यामुळे बापटांची आणि काकडेंचीही अनुपस्थिती नक्की काय सांगते असा प्रश्न अनेकांच्या मनात पडलाय। त्यामुळे येत्या काळात प्रचारादरम्यान गिरीश बापट किंवा संजय काकडे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात दिसणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तेव्हा तुम्हाला काय वाटतं, गिरीश बापट आणि संजय काकडे आत्तापर्यंत या निवडणुकांमध्ये का दिसले नाहीत, येत्या काळात निवडणुकीत प्रचाराला ते दिसतील का, किंवा त्यांच्या अनुपस्थिती मागची कारणं काय असतील, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।